ज्योतिबा देवाची यात्रा पार पडल्यानंतर कोल्हापुरातील काही तरुण मंडळांच्या माध्यमातून पाकाळणीनिमित्त मंदिर परिसर स्वच्छ केला जातो ही परंपरा कायम राखत कोल्हापुरातील चारशे कार्यकर्त्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली तसंच पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपत्राव चौगुले कॉलेज तसंच पन्हाळा पंचायत समितीच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम राबून पंधरा ट्रॉली कचऱ्याचं संकलन करत जोतिबा मंदिर परिसर चकाचक केला पाच एप्रिल रोजी ज्योतिबाची चैत्रयात्रा पार पडली या यात्रेसाठी राज्यभरातून तसंच परराज्यातून सुमारे आठ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते या यात्रा काळात मंदिर आणि परिसरात बऱ्याच ठिकाणी कचरा साचून राहिला होता या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता होती या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील माजी नगरसेवक मधुकर रामाणे ग्रुप आणि कळंब्यातील राजेश स्पोर्ट्स शिवाजी डिफेन्स कात्यायनी कॉम्प्लेक्स राणे कॉलनी तरुण मंडळ क्रांतीवीर मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ मृत्युंजय तरुण मंडळ बुद्धविहार कात्यायनी कॉम्प्लेक्स जयहिंद तरुण मंडळ रायगड कॉलनी साईनाथ तरुण मंडळ मंदल, या मंडळाच्या चारशेहून अधिक कार्यकर्त्यांनी ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली मधुकर रामाणे देवस्थान समितीचे अधीक्षक दीपक मेहतर सरपंच राधा बुने कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम संजय पाटील श्रीकांत मनोळे यांच्या उपस्थितीत मोहीम राबवण्यात आली मंदिर परिसरातील नारळाच्या शेंड्या आणि इतर कचरा जमा करण्यात आला तसंच मंदिराच्या शिखरावर साचलेला गुलाल अग्निशमन बंबाच्या सहाय्यानं फवारणीद्वारे काढण्यात आला दरम्यान पन्हाळा पंचायत समिती आणि माळवाडी कोतोलीतल्या श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पन्हाळा पंचायत समितीचे सेवक यांनी परिसरातील पंधरा ट्रॉली कचरा संकलित केला या उपक्रमात पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत के एस चौगुले शिवाजीराव पाटील यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते